रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरच काही। शिरूर लोकसभा मतदारसंघातून आज महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिवाजीराव आढराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरलाय। हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मंत्री चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार मेधा कुलकर्णी अशा दिग्गजांची उपस्थिती होती। शिवाजीराव आढराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी गुरुवारी सकाळी यांचे लांडेवाडी येथील निवासस्थानी कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आले। त्यानंतर लांडेवाडी येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज, श्री हनुमान आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतले। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बालगंधर्व रंगमंदिर ते डेक्कन पुणे दरम्यान रॅली काढण्यात आली। त्यानंतर डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यास अभिवादन त्यांनी केलंय। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते। यावेळी माध्यमांशी बोलताना शिवाजीराव आढराव पाटील म्हणाले, गेल्या 20 वर्षांपासून मी शिरूर लोकसभा मतदारसंघात कार्यरत आहे। येथील प्रत्येक भागाशी मी अवगत आहे। येथे काय काम करणं अपेक्षित आहे याचं संपूर्ण नियोजन मी केलंय। मागील 5 वर्षात येथे काय विकास झाला याचा विचार केला तर विद्यमान खासदारांना येथे काहीही केलं नाही। 5 वर्ष पुढे जाण्याऐवजी येथील विकास 10 वर्ष मागे आलाय। हा बॅकलॉग आता मला भरून काढायचा आहे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।